गेल्या 40 वर्षांपासून भंडारा जिल्ह्यातल्या इटान गावचे नागरिक वैनगंगा नदीवर पुलाची मागणी करतायत. सरकार बदललं मात्र त्यांच्या मागणीकडे सतत दुर्लक्ष करण्यात आलं. अखेर या गावकऱ्यांनी झी हेल्पलाईनची मदत घेतली. भंडारा जिल्ह्यातल्या लाखांदूर तालुक्यातील हे इटान गाव 1600 आसपास लोकसंख्या असलेलं हे गाव वैनगंगेच्या काठी वसलंय. चंद्रपूर जिल्ह्याची सीमा या गावाजवळ आहे, त्यामुळे या गावाला लाखांदूर तालुक्यापेक्षा चंद्रपूर जिल्हा जवळ पडतो. मात्र चंद्रपुरात दाखल होण्यासाठी इथल्या गावकऱ्यांना जीव मुठीत धरून वैनगंगेचं पात्र पार करावं लागतं. बाजार, वैद्यकीय सुविधा तसंच इतर कामांसाठी हे ग्रामस्थ होडीनं चंद्रपूरला जातात. इटान गावातून लाखांदूर तालुक्याला जाण्यासाठी रस्ता आहे, पण लाखांदूर किंवा पवनी तालुक्याला जाणं किती अवघड आहे याची कल्पना या रस्त्यावरून येते. त्यामुळे वैनगंगेवर पूल बांधावा अशी मागणी इथल्या गावकऱ्यांनी केली आहे. विलम आहे, विलम आहे, सावरला आहे, खेडा आहे, हे जे गाव आहेत यांना सरळ सरळ जिल्हा असे म्हणजे भंडारा जिल्ह्याला जोडता येईल. तर ह्यामुळं हा सदर पूल झाल्यामुळं 2 जिल्हे आणि 7 तहसीलचा जवळपास चांगला संबंध येईल. सैनिकदृष्ट्या भंडारा जिल्ह्याचा आणि चंद्रपूर दोन्ही जिल्ह्याचा विकास सर्वांगीण होणार आहे. आर्थिकदृष्ट्या सुद्धा विकास होणार आहे. काळाची गरज आहे की इटान कोलारी पूल होणे. एखादा बीमार माणूस त्याला वैद्यकीयदृष्ट्या सुखसुविधेक लाभावी त्याच्यासाठी खूप अडचणी जातात. एखादा माणसाला आम्ही ह्या नावेवरच चंद्रपूर ह्या ब्रह्मपुरीला दवाखान्यात नेत असतो, भंडाऱ्याला नेत असतो. आता अशा परिस्थितीमुळे मग खूप अडचणी यायची. हे गावकरी गेल्या 40 वर्षांपासून पुलाची मागणी करत आहेत. प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्यानं या गावकऱ्यांनी झी हेल्पलाईन मार्फत आपली मागणी सरकार दरबारी पोहोचवण्याचं ठरवलं. गावकऱ्यांच्या मागणीची दखल घेत झी हेल्पलाईनची टीम इटान गावात पोहोचली, गावकऱ्यांशी चर्चा केली, लाखांदूर पवनी रस्त्याची पाहणी केली. वैनगंगेवर इटान ते चंद्रपूर असा पूल बांधल्यास केवळ इटानच नव्हे तर लगतच्या 25 गावांना याचा लाभ होणार आहे असं ग्रामस्थ म्हणाले. आम्हाला या पुलाची खूपच गरज आहे, कारण की आमच्या इकडे रस्ते बरोबर नाहीत, चिखल आहे, चालता येत नाही, गाड्या सुद्धा जाऊ शकत नाही. हा पूल जर झाला तर या 2-3 तालुक्यातला जो संपर्क आहे हा अगदी चांगला सुरळीत होईल आणि शेतकरी हा थोडासा सुकावला जाईल. गावकऱ्यांची मागणी रास्त होती, त्यामुळे झी हेल्पलाईनच्या टीमनं साकोली मतदारसंघाचे आमदार राजेश काशीवार यांना गाठलं. इटान ग्रामस्थांची मागणी त्यांच्या पुढे मांडली. या पुलासंदर्भात केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू असल्याचं ते म्हणाले. याचं एस्टिमेट तयार करणं संबंधित विभागाला सांगण्यात आलेलं आहे की त्यांनी लवकरात लवकर एस्टिमेट तयार करावं आणि त्याच्यानुसार समोरची कारवाई करावी. आणि हे सगळं करत असताना एक गोष्ट तर जवळपैकी याच्यामुळे इतकी 40-45 वर्षाची मागणी म्हणजे लोकांची पूर्ण झाली. माननीय गडकरी साहेबांनी सहकार्य केलं, त्यांचं सगळ्यात मोठं योगदान आहे. त्याच्यामुळे एका अर्थाने त्यांनीच आम्हाला सहकार्य केल्याने या भागातल्या लोकांची मागणी पूर्ण केली. आमदारांनी पुलासाठी पाठपुरावा सुरू केल्याचं कळताच इटान गावकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. आता लवकरच वैनगंगेवर पूल बांधला जाणार आहे, त्यामुळे इटान ते चंद्रपूर पर्यंतचा गावकऱ्यांचा खडतर प्रवास सुखकर होणार आहे. माधव चंदनकर सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, भंडारा.